सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद विभागाच्या वतीने औरंगाबाद ते पुणे प्रवासासाठी 40 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. दुसरा शनिवार, होळी आणि धुलिवंदन अशा सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे पुणे ते औरंगाबाद प्रवासासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद विभागाच्या वतीनं जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. 13 तारखेला धुलिवंदन येत असल्याने व तसेच 11 तारखेला सेकंड सॅटरडे येत असल्याने कंटिन्यू 3 दिवस सुट्ट्या येतात, 11, 12, 13. तर ह्या कालावधीत पुण्याहून औरंगाबादला येणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड असते, त्यासाठी आपण नियोजन केलेलं आहे. तर 13 तारखे म्हणजे आज 10 तारीख आहे, आज तिकडून पुण्याहून औरंगाबादला येणारी पब्लिक भरपूर असते, तर त्यासाठी आपण 40 गाड्यांची अरेंजमेंट केली आहे तिकडून. त्यामध्ये औरंगाबाद क्रमांक 1, 5, नंबर 2 म्हणजे सेंट्रल बस स्टँड 10 आणि इतर विभागातल्या गाड्या अशा मिळून 40 गाड्या आपण तिकडं पाठवणार आहे. तर हे झालं आजचं तिकडून इकडं प्रवासी आणण्यासाठीचं नियोजन. त्यानंतर पुन्हा 13 तारखेला इकडून पुण्यासाठी वापस जाणारेसुद्धा भरपूर प्रवासी असतात, तर 13-साठीसुद्धा आपण 40 गाड्या इकडून पाठवणार आहे. दुपारी 3 वाजल्यापासून ते रात्री 1 वाजेपर्यंत या गाड्या चालतील. तसंच 14-लासुद्धा सकाळी जाणारे काही प्रवासी असतात, तर त्यांच्यासाठी 4 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत अशा 6 गाड्या आपण ठेवलेल्या आहेत. अशा प्रकारे हे 3 दिवसांचं आपण नियोजन केलेलं आहे पुणे औरंगाबादसाठी. 39 जादा बसेस शनिवारपासनं औरंगाबाद ते पुणे आणि 14 मार्चपासनं पुणे ते औरंगाबाद प्रवासासाठी 40 बसेससुद्धा सोडण्यात येणार आहेत.